नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर भरपूर काही दिवसांपासून तुमच्या मुलांचे कमेंट येत आहेत की सर जे CBT 2 ची एक्झाम झाली त्याच्यानंतर जो कट ऑफ आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा। अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा जो डिले होत आहे त्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। तुमची जी प्रोसेस डिले होत आहे 772 पोस्टची, ते कशामुळे डिले होत आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर 1457 पोस्टची जी प्रोसेस आहे ती कोर्ट केसमध्ये रखडलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे थोडा वेळ आणखी लागणार आहे मित्रांनो, ठीक आहे। तर सर्वप्रथम ज्या 772 पोस्ट आहे त्याच्याबद्दल चर्चा करूया। हा व्हिडिओ लंबा होणार आहे मी तुम्हाला अगोदर सांगू इच्छितो, कारण की पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। जे भी तुमचे प्रश्न राहणार आहे त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे, ठीक आहे। स्क्रिप्ट न करता व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुमच्या कोणत्याही प्रश्नाच्यातून सुटणार नाही। भरपूर म्हणजे जवळपास 50% लोकांचे रिप्लाय आपल्याला आलेले आहे कट ऑफच्या संदर्भात, त्याच्यावरती हा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत, ठीक आहे। म्हणजे अंदाजित कट ऑफ किती असू शकते, फक्त अंदाजित कट ऑफ मी सांगणार आहे तुम्हाला, परफेक्ट कट ऑफ हा राहणार नाही, याच्यामध्ये कमी जास्त मार्क होऊ शकतं, ठीक आहे। तर मित्रांनो, जे 772 पोस्ट आहे त्याच्यामध्ये निर्देशकपूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम याच्यावरती पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। याच्यामध्ये सगळे टोटल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि डिव्हिजन वाईज किती जागा आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, व्हर्टिकल रिझर्वेशन याच्यावरती सगळ्यावरती चर्चा करणार आहोत। तर टोटल 316 जागांपैकी 308 जागेवरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत। बाकीच्या ज्या जागा आहेत ते मला दिव्यांगांकरता आणि अर्थांकरता उपलब्ध राहणार आहे, ठीक आहे। तर याच्यावरती आपला हा व्हिडिओ आहे। होऊ शकते काही जागा काउंटिंगमध्ये आल्या नसेल, ते सुद्धा मिस्टेक राहू शकते, तर तुम्ही एकदा कन्फर्म करू शकता, ठीक आहे। तर याच्यामध्ये निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम याच्यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमधून सर्व दोन्ही डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे। त्याच्यामुळे जे काही विद्यार्थी असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे। निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम 316 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो। कनिष्ठ सर्वेक्षक आणि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार 2 जागा होत्या। अध्यक्ष तांत्रिक 13 जागा होत्या। मिड राईट मेंटेनन्स मेकॅनिक यांत्रिक विद्युत इलेक्ट्रॉनिक्स 46 जागा होत्या। वस्तीगृह अध्यक्ष 3 जागा होत्या। भांडारपाल 6 जागा होत्या। सहाय्यक भांडारपाल 89 जागा होत्या। वरिष्ठ लिपिक 270 जागा होत्या। अशा टोटल 772 जागाच्यासाठी जे भरती होती, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला डिले होण्याचे कारण मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आणखी काही महत्त्वपूर्ण अपडेट याच्यामध्ये सांगणार आहे, ठीक आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। शकता मित्रांनो, इन्स्ट्रक्टर प्री वेकेशनल कोर्सेस मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या जागा अगोदर आपण बघणार आहोत, आणि डिव्हिजन वाईज आणि कॅटेगरी वाईज जागा हा बघणार आहोत आपण, आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची सुद्धा मी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन देणार आहे, ठीक आहे। तर डिटेल व्हिडिओ आहे आणि थोडा व्हिडिओ हा लंबा होऊ शकतो, म्हणजे अर्धा तासाच्या वरचा हा व्हिडिओ जाऊ शकतो, ठीक आहे। तुम्हाला ज्यांना गरज असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मित्रांनो, इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सेस मेकॅनिकल टेक्नॉलॉजी ज्या टोटल 316 जागा आहे त्याच्यावरती 308 जागेपैकी आपण या व्हिडिओ बनवणार आहोत, ठीक आहे। याच्यामध्ये मुंबई विभागाच्या SC कॅटेगरीच्या जागा तुम्हाला मी अगोदर सर्वप्रथम सांगणार आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्हाला माहीतच आहे, तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि वॅकन्सी, ठीक आहे, आणि मुंबई विभाग SC कॅटेगरीचा हा व्हिडिओ आहे, ठीक आहे। महिलांकरता जे जागा आहे ती मुंबई विभागामध्ये 1 जागा आहे, खेळाडूंकरता 0 जागा आहे SC कॅटेगरीमधून, आणि माजी सैनिकांकरता तुम्ही बघू शकता मित्रांनो 1 जागा तुम्हाला दिसत आहे। प्रकल्पग्रस्ताकरता 0 आहे, भूकंपग्रस्ताकरता 0 आहे, अंशकालीन पदवीधरांकरता 1 जागा आहे, सर्वसाधारणकरता 1 जागा आहे। अशा टोटल एकूण जागेचा जर विचार केला आपण SC कॅटेगरीकरता, तर मुंबई विभागामध्ये SC कॅटेगरीकरता टोटल 4 जागा आहे, ठीक आहे। याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी राहणार आहे मित्रांनो, ती राहणार आहे SC कॅटेगरी। मुंबई विभागाचा आपण विचार करत आहोत येथे, तर मुंबई विभागामध्ये जे प्री वोकेशनल कोर्सेस इन्स्ट्रक्टर आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या जागेचा विचार आपण इथे करत आहोत, त्याच्यामध्ये मुंबई विभागामध्ये SC कॅटेगरीच्या जागा आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महिलांकरता 0 जागा आहे, खेळाडूंकरता 0 जागा आहे, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताकरता 0 आहे, भूकंपग्रस्ताकरता 0 आहे, अंशकालीन पदवीधरांकरता 0 आहे, आणि सर्वसाधारणकरता 1 जागा आहे, ठीक आहे। अशा टोटल जागेचा जर विचार केला आपण तर 2 जागा तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात मित्रांनो, ठीक आहे। मुंबई डिव्हिजनमध्ये ज्या जागा आहे त्या SC कॅटेगरीकरता 2 जागा आहेत। याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो, मुंबई विभागात मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये VJA म्हणजे विमुक्त जातीयची कॅटेगरी आहे, याच्यामध्ये महिलांकरता 1 जागा, खेळाडूंकरता 0 जागा, माजी सैनिकांकरता 0 जागा, प्रकल्पग्रस्तांकरता 0 जागा, भूकंपग्रस्तांकरता 0 जागा, अंशकालीन पदवीधरांकरता 0 जागा, सर्वसाधारण उमेदवारांकरता 0 जागा, आणि एकूण जे जागा आहे ती 1 जागा आहे, ठीक आहे।
तर एक जागा इथे राहणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये विजय करता एक जागा आहे. परत मी तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन याच्यात सांगू इच्छितो की याच्यामध्ये एकच एक्झाम झाल्यामुळे, म्हणजे एकाच शिफ्टमध्ये एक्झाम झाल्यामुळे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन होणार नाही, आणि हे तुमच्याकरता आनंदाची बातमी आहे. कारण की नॉर्मलायझेशनमुळे आपण जो कट ऑफ आहे तो परफेक्ट सांगू शकत नाही, आणि जो नॉर्मलायझेशनमध्ये घोड होतो तुमच्या मताने, आणि निश्चितच घोड होतही असतो नॉर्मलायझेशनमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पायरीला किंवा त्या वाटेला समोर जावे लागणार नाही नॉर्मलायझेशनच्या. त्याच्यामुळे तुमच्याकरता आनंदाची बातमी आहे. त्याच्यामुळे जो रिअल स्कोर आहे तो स्कोर तुम्हाला तुमचा कळणार आहे, ठीक आहे, एका शिफ्टमध्ये एक्झाम झाल्यामुळे, ठीक आहे. म्हणजे नॉर्मलायझेशनची भानगड आहे ती आता त्याच्यातून आपण पार पडलेलो आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो NTB, मुंबई विभाग NTB मेकॅनिकल टेक्नॉलॉजी. तर त्याच्यामध्ये कशाकरता बघता, इन्स्ट्रक्टर करता, ठीक आहे, प्रिवोकेशनल कोर्सेस करता. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, महिलांकरता 0 जागा, खेळाडूंकरता 0 जागा, माजी सैनिकांकरता 0 जागा, प्रकल्पग्रस्ताकरता 0 जागा, भूकंपाकरता 0 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 0 जागा, आणि सर्वसाधारणकरता 1 जागा आहे फक्त. म्हणजे एकूण जागा फक्त 1 आहे मुंबई विभागामध्ये, ठीक आहे. कोणत्या कॅटेगरी करता, तर इथं तुम्ही बघू शकता NTB करता, ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो NTC करता. तर NTC करता ज्या जागा आहे त्या आहे महिलांकरता 0, महिलांकरता 1 जागा आहे NTC मध्ये, खेळाडूंकरता 0, माजी सैनिकांकरता 0 आहे, प्रकल्पग्रस्तांकरता 0 आहे, भूकंपग्रस्तांकरता 0 आहे, अंशकालीन पदवीधारकांकरता 0 आहे, सर्वसाधारण उमेदवारांकरता 0 आहे. एकूण जागेचा जर विचार केला तर फक्त 1 जागा तुम्हाला कॅटेगरीमध्ये बघायला मिळणार आहे, ठीक आहे. कोणत्या कॅटेगरीचा विचार करता, तर NTC चा विचार करताय, ठीक आहे. याच्यानंतरचा कॅटेगरी आहे मित्रांनो NTD. तर NTD मध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये महिलांकरता 0 जागा, खेळाडूंकरता 0 जागा, माजी सैनिकांकरता 0 जागा, प्रकल्पग्रस्ताकरता 0, भूकंपग्रस्ताकरता 0, अंशकालीन पदवीधारकांकरता 0, सर्वसाधारण उमेदवारकरता 1 जागा, अशा एकूण विचार केला तर फक्त 1 जागा तुम्हाला NTD मध्ये दिसणार आहे. पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो SBC. तर SBC कॅटेगरीमध्ये एकही जागा मित्रांनो कोणतीच, म्हणजे महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधारक आणि सर्वसाधारण म्हणून एकही जागा ह्या SBC कॅटेगरीला मुंबई विभागामध्ये नाही आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो OBC कॅटेगरी. तर OBC कॅटेगरीला बघू शकता तुम्ही महिलांकरता 2 जागा, खेळाडूंकरता 0 जागा, माजी सैनिकांकरता 0 जागा, प्रकल्पग्रस्ताकरता 1 जागा, भूकंपग्रस्ताकरता 0 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा, सर्वसाधारण उमेदवारांकरता 1 जागा. एकूण जागेचा जर विचार केला OBC कॅटेगरीमध्ये तर 5 जागा तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात मुंबई विभागामध्ये. तर मित्रांनो तुमचे फार मला मेसेज आले होते, मी तुम्हाला सांगितलं पण होतं की कमेंट करा बाबांनो कुणाला किती मार्क आहे. भरपूर लोकांचे कमेंट आले, काही लोकांचे आलेले नाही, त्याच्यामुळे जो कट ऑफ आहे तो ॲक्च्युली तुम्हाला, म्हणजे जवळपास तुम्ही त्याच्यात जाल, परंतु परफेक्ट कट ऑफ इथे सांगितलं जाऊ शकत नाही. माझे भरपूर कामेच्यावरती एवढं टायपिंग करायला फार वेळ लागत असतो मित्रांनो, त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो लेट आलेला आहे, ठीक आहे. एवढी इन्फॉर्मेशन गोळा करणे नंतर त्याला टायपिंग करणं थोडा वेळ लागत असतो. याच्यानंतर पुढची कॅटेगरी मित्रांनो EWS कॅटेगरी. तर EWS कॅटेगरीमध्ये महिलांकरता 1 जागा, खेळाडूंकरता 0 जागा, माजी सैनिकांकरता 1 जागा, प्रकल्पग्रस्तांकरता 0 जागा, भूकंपग्रस्तांकरता 0 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 0 जागा, सर्वसाधारणकरता 1 जागा, अशा टोटल जागेचा विचार केला तर एकूण 3 जागा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीमध्ये महिलांकरता 3 जागा, खेळाडूंकरता 1 जागा, माजी सैनिकांकरता 2 जागा, प्रकल्पग्रस्तांकरता 1 जागा, भूकंपग्रस्ताकरता 1 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा, सर्वसाधारण उमेदवारांकरता 3 जागा, अशा एकूण 12 जागा भरायच्या आहेत ओपन कॅटेगरीमधून मुंबई डिव्हिजनमध्ये, ठीक आहे. तर असा जागा आहे मित्रांनो. एकूण टोटल जागेचा जर विचार केला आपण, तुम्ही इथे हेडून बघू शकता, तर इन्स्ट्रक्टर प्रिवोकेशनल कोर्सेस मेकॅनिकल टेक्नॉलॉजी त्याच्या जागा याच्यामध्ये मुंबई विभागात ऑल कॅटेगरीचा जर विचार केला आपण सर्व हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पकडून, तर महिलांकरता टोटल 9 जागा भरायच्या आहे, खेळाडूंकरता 1 जागा भरायची आहे, माजी सैनिकांकरता 5 जागा भरायच्या, प्रकल्पग्रस्ताकरता 2 जागा भरायच्या, भूकंपग्रस्ताकरता 1 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 3 जागा आणि सर्वसाधारण उमेदवारांकरता 9 जागा, अशा एकूण 30 जागा याच्यामध्ये तुम्हाला भरायच्या. कशा कोणतं, ठीक आहे, ऑल कॅटेगरीचा जर विचार केला तर महिलांच्या 9, याच्यामध्ये सर्वच कॅटेगरीच्या जे आहेत ते विद्यार्थी आलेले आहे, खेळाडूमध्ये सुद्धा सर्व कॅटेगरी, माजी सैनिकांमध्ये सुद्धा सर्व कॅटेगरी, अशा टोटल विचार केला तर 30 जागा ज्या आहेत त्या भरायच्या आहे, ठीक आहे. कोणत्या डिव्हिजनमधून, तर मुंबई डिव्हिजनमधून, ठीक आहे. म्हणजे मुंबई विभागामध्ये टोटल 30 जागा यांच्या भरायच्या आहे, ठीक आहे, प्रोफेशनल कोर्सेसच्या मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या. आता पुढचे जे आहे तो पुढचा विभाग बघूया, पुणे विभाग. पुणे विभागामध्ये तुम्ही बघू शकता इन्स्ट्रक्टर प्रिवोकेशनल कोर्सेस मेकॅनिकल टेक्नॉलॉजी पुणे विभाग SC कॅटेगरीच्या जागा बघणार आहात. महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्ताकरता जागा नाही, भूकंपग्रस्ताकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारक उमेदवारांकरता जागा नाही, सर्वसाधारणकरता जागा नाही. टोटल जागेचा जर विचार केला तर फक्त 1 जागा भरायची आणि ती महिलांमधून भरायची आहे पुणे विभागामध्ये, ठीक आहे.
एस टी कॅटेगरीमधून. याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो एस टी कॅटेगरी. तर एस टी कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक जागा जी आहे ते महिलांमधून भरायची, बाकी खेळाडू माजी सैनिक करता जागा नाही आहे. प्रकल्पग्रस्ताकरता एक जागा आहे, भूकंपग्रस्ताकरता जागा नाही मित्रांनो. अंशकालीन पदवीधारण करता जागा नाही, सर्वसाधारणकरता जागा नाही. एकूण जागेचा जर विचार केला तर दोन जागा एस टी कॅटेगरीमधून पुणे विभागाला भरायच्या आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढच्या कॅटेगरी आहे विजये. तर विजयेमध्ये मित्रांनो महिलांकरता जागा नाही, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता एक जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही आहे, भूकंपग्रस्ताकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता जागा नाही, सर्वसाधारणकरता जागा नाही. एकूण जागेचा जर विचार केला तर फक्त एक जागा पुणे विभागातून भरायची आहे. तर कोणत्या कॅटेगरीची भरायची आहे, तर विजयेची भरायची आहे आणि माजी सैनिकांमधून ती जागा भरायची आहे. पुढच्या कॅटेगरी आहे मित्रांनो NTB. तर NTBचा जर विचार केला आपण, तर महिलांकरता जागा नाही, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्ताकरता जागा नाही, भूकंपग्रस्ताकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारांकरता जागा नाही, सर्वसाधारण जे आहे एक जागा आहे आणि ती टोटल जागेचा विचार केला फक्त एक जागा जी आहे ती भरायची आहे. याच्यानंतर पुणे विभागातून NTC कॅटेगरीचा जर विचार केला तर महिलांकरता जागा नाही, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता जागा नाही, सर्वसाधारणकरता जागा नाही आणि टोटल जागेचा विचार केला तर एकही जागा या कॅटेगरीतून पुणे विभागात भरायची नाही आहे. याच्यानंतर पुढचा विचार जर केला आपण NTD कॅटेगरीचा मित्रांनो, तर NTDमध्ये तुम्ही बघू शकता महिलांकरता जागा नाही. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जी जागा आहे फक्त सर्वसाधारणमध्ये एकच जागा आहे आणि एकूण जे जागेचा विचार केला तर फक्त एकच जागा जी आहे ती NTD कॅटेगरीतून भरायची आहे. ती सर्वसाधारण कॅटेगरीतून भरायची आणि एकच जागा भरायची आहे. तर कोणत्या कॅटेगरी करता, तर NTD करता, ठीक आहे. याच्यानंतर जर विचार केला आपण पुढची कॅटेगरी SBC कॅटेगरी, तर SBC कॅटेगरीला पुणे विभागात पण एक पण जागा नाही मित्रांनो. याला 0 जागा आहे, एकही जागा SBC कॅटेगरीला दिलेली नाही आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढच्या जागेचा जर विचार केला तर OBC कॅटेगरी तुम्ही बघू शकता महिलांकरता जागा नाही, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता नाही आणि कुणाचकरता जशी SBC कॅटेगरीला जागा नाही तशी OBCला सुद्धा पुणे विभागात जागा नाही आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWF कॅटेगरी. तर महिलांकरता एक जागा तुम्हाला इथं दिसत असेल, खेळाडूकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता नाही, प्रकल्पग्रस्ताकरता नाही, भूकंपग्रस्ताकरता नाही, अंशकालीन पदवीधारकाकरता नाही, सर्वसाधारणकरता नाही. एकूण जागेचा जर विचार केला तर फक्त एक जागा जी भरायची आहे ती EWF कॅटेगरीमधून पुणे विभागामध्ये भरायची आहे. नंतरची कॅटेगरी आहे मित्रांनो ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता महिलांकरता एक जागा, खेळाडूंकरता एक जागा, माजी सैनिकांकरता एक जागा, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्ताकरता जागा नाही आहे. नंतर अंशकालीन पदवीधारकांकरता एक जागा, सर्वसाधारणकरता 0 जागा. एकूण जागेचा विचार केला तर 4 जागा याच्यातून भरायच्या आहे मित्रांनो, ठीक आहे. तर याच्यानंतर टोटल जागेचा जर विचार केला आपण पुणे विभागाच्या, इथे बघू शकता तुम्ही इन्स्ट्रक्टर प्रिवोकेशनल कोर्सेस मेकॅनिकल टेक्नॉलॉजी पुणे विभाग ऑल कॅटेगरीचा जर विचार केला तर ऑल कॅटेगरीमधून महिलांकरता 4 जागा पुणे विभागात आहे, खेळाडूंकरता एक जागा आहे, माजी सैनिकांकरता 2 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताकरता एक जागा आहे, भूकंपग्रस्ताकरता 0 जागा आहे, अंशकालीन पदवीधारकांकरता एक जागा आहे, सर्वसाधारणकरता 2 जागा आहे. टोटल जागेचा विचार केला तर एकूण 11 जागा पुणे विभागातून भरायच्या आहे, ठीक आहे. विभाग आहे मित्रांनो नाशिक विभाग. नाशिक विभागमध्ये तुम्ही बघू शकता मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा इन्स्ट्रक्टर प्रोफेशनल कोर्सेसचा. तर SC कॅटेगरीचा नाशिक विभागामध्ये महिलांकरता 2 जागा आहे, खेळाडूंकरता 1 जागा आहे, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताकरता 0 जागा आहे, भूकंपग्रस्ताकरता 0 जागा आहे, अंशकालीन पदवीधारांकरता 1 जागा आहे, सर्वसाधारणकरता 1 जागा आहे. टोटल जागा जर विचार केला SC कॅटेगरीचा तर त्याचं नाशिक विभागातून टोटल 6 जागा SC कॅटेगरीचा भरायच्या आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो ST कॅटेगरी. ST कॅटेगरीमध्ये महिलांकरता 1 आहे, नंतर खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता जागा नाही, सर्वसाधारणकरता जागा नाही. एकूण जागेचा विचार केला तर फक्त एक जागा जी आहे ती भरायची आहे ST कॅटेगरीमधून आणि ती सुद्धा महिलांची भरायची आहे, ठीक आहे. नाशिक विभाग ST कॅटेगरी. याच्यानंतर पुढचा विभाग आहे, पुढचा कॅटेगरी आहे मित्रांनो विजये. तर विजयमध्ये सुद्धा एकच जागा भरायची आणि ती एकमेव जागा जी भरायची आहे तुम्हाला सर्वसाधारणमधून भरायची आहे नाशिक विभागामध्ये, ठीक आहे, विमुक्त जातीय करता. नंतर पुढची जे कॅटेगरी आहे मित्रांनो NTB कॅटेगरी. तर NTB कॅटेगरीमध्ये सुद्धा एकमेव जागा भरायची आणि ती सुद्धा महिलांमधून भरायची आहे, ठीक आहे. बाकी खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्प, भूकंप, अंशकालीन पदवीधारक आणि सर्वसाधारण, सॉरी, याच्यातून 2 जागा भरायच्या आहे, मी एक जागा बोललो. तर नाशिक विभागातून NTB कॅटेगरीकरता 2 जागा भरायची आहे, त्यामध्ये महिलांकरता 1 जागा आहे आणि सर्वसाधारणकरता 1 जागा आहे, अशा टोटल 2 जागा मित्रांनो याच्यामध्ये भरायच्या आहे, ठीक आहे. याच्यानंतर NTC कॅटेगरीचा जर विचार केला तर NTC कॅटेगरीमध्ये तुम्हाला दिसत असेल माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, ठीक आहे. NTC कॅटेगरीमध्ये माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, परंतु त्या जागेचा जो एकूण विचार केला तर फक्त एकच जागा भरायची आणि ती माजी सैनिकांकरता भरायची आहे. बाकी
कोणत्याही म्हणजे महिलांना नाही, खेळाडूंना नाही, प्रकल्पग्रस्तांना नाही, भूकंपग्रस्तांना नाही, अंशकालीन पदवीधारकांना नाही आणि सर्वसाधारण उमेदवारांना नाही. फक्त एकमेव जे जागा भरायची ती माजी सैनिकांमधून भरायची एन टी सी कॅटेगरीकरता नाशिक विभागात. याच्यानंतर पुढचा जर विचार केला तर एन टी डी कॅटेगरीत आहे. तर एन टी डी कॅटेगरीमधील महिलांकरता एक जागा भरायची आहे, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता एक जागा भरायची आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधारक सर्वसाधारण करता एक जागा आहे. ठीक आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि अंशकालीन पदवीधारकांकरता एकही जागा नाही आहे, सर्वसाधारणकरता एक जागा आहे. एकूण जागेचा विचार केला तर दोन जागा याच्यातून भरायच्या, एक सर्वसाधारणमधून आणि एक माजी सैनिकांमधून एन टी डी कॅटेगरीकरता नाशिक विभागात. ठीक आहे, नंतर तर कॅटेगरी आहे मित्रांनो एस बी सी कॅटेगरी. थोडं माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला इकडे तिकडे होईल थोडं, ठीक आहे, तर तेवढं समजून घ्या, कारण की जे बोलताना थोडा अडथळा निर्माण होत आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर नाशिक विभाग एस बी सी कॅटेगरी करता बघा मित्रांनो, तर एस बी सी कॅटेगरी तर तुम्हाला एकही जागा याच्यामध्ये दिसणार नाही. ठीक आहे, लागोपाठ तीन विभाग झाले, एस बी सी कॅटेगरीला याच्यामध्ये जागा नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, नंतर पुढचं जे आहे ते ओ बी सी कॅटेगरी. तर ओ बी सी कॅटेगरीमध्ये बघू शकता महिलांकरता दोन जागा आहे, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता एक जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता एक जागा आहे, भूकंपग्रस्तांकरता झिरो जागा आहे, अंशकालीन पदवीधारकांकरता एक जागा आहे, सर्वसाधारण उमेदवारांकरता दोन जागा आहे. एकूण जागेचा विचार केला तर टोटल सात जागा भरायच्या ओपन कॅटेगरीमधून, सॉरी ओ बी सी कॅटेगरीमधून, तर नाशिक विभागासाठी. ठीक आहे, ओ बी सी कॅटेगरीमधून टोटल सात जागा भरायच्या आहे. याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो ई डब्ल्यू एस कॅटेगरी. तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता महिलांकरता एक जागा आहे. ठीक आहे, नंतर खेळाडूकरता नाही, माजी सैनिकांकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्तांकरता नाही, भूकंपग्रस्तांकरता नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता एक जागा आहे, सर्वसाधारणकरता एक जागा, अशा टोटल तीन जागा भरायच्या ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून नाशिक विभागामध्ये. ठीक आहे, नंतर आहे पुढची कॅटेगरी ओपन. तर ओपनमध्ये बघा तुम्ही महिलांकरता तीन, खेळाडूंकरता एक, माजी सैनिकांकरता दोन, प्रकल्पग्रस्तांकरता एक, भूकंपग्रस्तांकरता एक, अंशकालीन पदवीधारकांकरता एक, सर्वसाधारणकरता सहा, अशा टोटल 15 जागा भरायच्या ओपन कॅटेगरीतून नाशिक विभागामध्ये. ठीक आहे, एकूण जागेचा जर विचार केला मित्रांनो ऑल कॅटेगरीचा नाशिक विभागामध्ये, तर महिलांकरता 11 जागा भरायच्या आहे, खेळाडूंकरता 2 जागा भरायच्या आहे, माजी सैनिकांकरता 5 जागा भरायच्या आहे, प्रकल्पग्रस्तांकरता 2 जागा भरायच्या आहे, भूकंपग्रस्तांकरता 1 जागा भरायची आहे, अंशकालीन पदवीधारकाकरता 4, सर्वसाधारण उमेदवारांकरता 23, अशा टोटल ज्या जागा भरायच्या नाशिक विभागातून त्या 38 जागा भरायच्या आहे. ठीक आहे, नंतर पुढचा डिव्हिजन बघू मित्रांनो. खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता 2 जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता 0 जागा आहे, भूकंपग्रस्तांकरता 0 जागा आहे, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा आहे, सर्वसाधारण उमेदवारांकरता 1 जागा आहे. एकूण जागेचा विचार केला तर 6 जागा टोटल औरंगाबाद विभागातून एस टी कॅटेगरीचा भरायचा आहे. ठीक आहे, पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो एस टी कॅटेगरी. तर एस टी कॅटेगरीला तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो महिलांकरता जागा नाही, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही, भूकंपकरता नाही, अंशकालीन पदवीधारांकरता जागा नाही, फक्त सर्वसाधारणमध्ये एक जागा भरायची आहे, टोटल एकच जागा एस टी कॅटेगरीतून औरंगाबाद विभागात भरायची आहे. ठीक आहे, याच्यानंतर विजयाची कॅटेगरी आहे मित्रांनो. तर विजयामध्ये 2 जागा भरायच्या आणि दोन्ही जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणमधून भरायच्या, बाकी कोणत्याही म्हणजे महिला खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यांना जागा नाही आहे. ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीकरता विजयकरता 2 जागा ज्या भरायच्या आहेत त्या सर्वसाधारण गटातून भरायच्या आहे. याच्यानंतर एन टी बी बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर एन टी बीमध्ये सुद्धा ज्या जागा भरायच्या ते एकमेव जागा भरायची आणि ती म्हणजे सर्वसाधारण गटातूनच भरायची आहे, बाकी कोणत्याही म्हणजे अंशकालीन पदवीधर, भूकंप, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, महिलांकरता जागा नाही आहे एन टी बीमध्ये औरंगाबाद विभागात. याच्यानंतर एन टी सी बघू शकता मित्रांनो. तर एन टी सीमध्ये सुद्धा 2 जागा भरायच्या आहे, त्याच्यापैकी महिलांकरता 1 जागा भरायची आहे आणि सर्वसाधारण उमेदवारांकरता 1 जागा भरायची आहे, टोटल 2 जागा भरायच्या आहे, बाकींना जागा नाही आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढची जर कॅटेगरीचा विचार केला तर एन टी डी. एन टी डीमध्ये तुम्ही बघू शकता एकमेव जागा भरायची आणि तीसुद्धा सर्वसाधारणमधून भरायची आहे, बाकीच्यांकरता याच्यामध्ये जागा नाही आहे. ठीक आहे, याच्यानंतर एस बी सी कॅटेगरी. तर एस बी सी कॅटेगरीला 2 जागा आहे, त्या सर्वसाधारणमधून आहे, औरंगाबाद विभागामध्ये बाकीच्यांना जागा नाही, म्हणजे महिलांना नाही, खेळाडूंना नाही, माजी सैनिकांना नाही, प्रकल्पग्रस्तांना नाही, भूकंपग्रस्तांना नाही, अंशकालीन पदवीधारकांना नाही, सर्वसाधारणकरता फक्त 2 जागा आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओ बी सी कॅटेगरी. तर ओ बी सी कॅटेगरीमध्ये औरंगाबाद विभागातून बघू शकता तुम्ही. महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता 1 जागा आहे, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता 1 जागा आहे, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा आहे, सर्वसाधारण उमेदवारांकरता 2 जागा आहे. एकूण जागेचा जर विचार केला मित्रांनो तर 7 जागा टोटल याच्यामध्ये भरायच्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो ई डब्ल्यू एस कॅटेगरी. तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे,
प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता जागा नाही, सर्वसाधारण उमेदवार करता एक जागा आहे. टोटल जागेचा जर विचार केला तर टोटल 3 जागा याच्यामध्ये भरायच्या आहे. ठीक आहे, 3 जागा कशातून? महिलेंतून एक, माजी सैनिकांमधून एक आणि सर्वसाधारण उमेदवारातून एक. कोणत्या कॅटेगरीचा? तर EWS कॅटेगरीचा, औरंगाबाद विभागातून मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या. याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर महिलांकरता 3 जागा, खेळाडूंकरता 1 जागा, माजी सैनिकांकरता 2 जागा, प्रकल्पग्रस्तांकरता 1 जागा, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही मित्रांनो, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा, सर्वसाधारणकरता 4 जागा. एकूण जागेचा जर विचार केला तर 12 जागा टोटल भरायच्या. ठीक आहे, पूर्ण कॅटेगरीचा विचार केला औरंगाबाद विभागामध्ये तर महिला कॅटेगरीचा 8 जागा, खेळाडूंच्या 2 जागा, माजी सैनिकांच्या 6 जागा, प्रकल्पग्रस्तांच्या 2 जागा, भूकंपग्रस्तांना जागा नाही आहे, अंशकालीन पदवीधारकांच्या 3 जागा, सर्वसाधारणांच्या 16 जागा. टोटल जागा आहे त्या 37 जागा ज्या आहे औरंगाबाद विभागातून भरायच्या. याच्यानंतर पुढचा विभाग बघू मित्रांनो. पुढला विभाग आहे मित्रांनो अमरावती विभाग. तर अमरावती विभागामध्ये SC कॅटेगरीचा जागा बघा, महिलांकरता 1 जागा आहे, बाकी खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता नाही, प्रकल्पग्रस्तांकरता नाही, भूकंपग्रस्तांकरता नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता नाही, सर्वसाधारण उमेदवारांकरता नाही. एकूण जागेचा जर विचार केला तर एकच जागा भरायची आहे, ती एकमेव जागा म्हणजे महिलांमधून भरायची आहे SC कॅटेगरीमध्ये अमरावती विभागात. याच्यानंतर ST कॅटेगरीची जागा जर बघितलं तर महिलातून 1 जागा भरायची आहे मित्रांनो, आणि एकमेव जागा जी आहे ती फक्त महिलातूनच भरायची आहे, बाकी कोणत्याही कॅटेगरीला याच्यामध्ये बाकी कोणत्याही हॉरिझॉन्टल रिझर्वेशनला याच्यामध्ये जागा नाही आहे. ठीक आहे, ST कॅटेगरीमध्ये. याच्यानंतर पुढची जागा जर विचार केला तर विजयीला जागा नाही आहे याच्यामध्ये, म्हणजे 0 जागा आहे. नंतर NTBचा जर विचार केला तर एकमेव जागा भरायची आहे ती पण माजी सैनिकांमधून भरायची आहे, बाकी कोणत्याही कॅटेगरीला याच्यामध्ये जागा नाही. तर एकूण जागेचा जागा फक्त एकमेव जागा जी भरायची आहे ते माजी सैनिकातून भरायची आहे. ठीक आहे, NTB कॅटेगरी अमरावती विभाग. याच्यानंतर NTCला एकमेव जागा आहे ती सुद्धा सर्वसाधारण गटातून भरायची आहे, तुम्ही इथे बघू शकता, बाकी कुणाला याच्यामध्ये जागा नाही. ठीक आहे, नंतर NTDचा बघू शकता मित्रांनो. तर NTDमध्ये एकही जागा नाही आहे, म्हणजे 0 जागा आहे. एकही जागा जी आहे ती अमरावती विभागात NTD कॅटेगरीला नाही आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमधून. नंतर SBC कॅटेगरीचा विचार केला तर SBC कॅटेगरीला सुद्धा 0 जागा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत. ठीक आहे, याच्यानंतर OBC कॅटेगरीचा विचार केला तर महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा आहे, सर्वसाधारणकरता जागा नाही. टोटल जागेचा विचार केला तर एकूण 2 जागा याच्यामध्ये भरायचा आहे, एक अंशकालीन पदवीधर आणि एक महिला. ठीक आहे, OBC कॅटेगरी अमरावती विभाग मेकॅनिकल टेक्नॉलॉजी. याच्यानंतर पुढचा विभाग आहे मित्र, पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो EWS कॅटेगरी. याच्यामध्ये खेळाडूंकरता 1 जागा आहे, महिलांकरता जागा नाही आहे, माजी सैनिकांकरता नाही, प्रकल्पग्रस्तांकरता नाही, भूकंपग्रस्तांकरता नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता नाही आणि सर्वसाधारणकरता 1 जागा आहे. अशा टोटल 2 जागा भरायच्या, सर्वसाधारणमधून 1 आणि खेळाडूंमधून 1. ठीक आहे, EWS कॅटेगरी ते अमरावती विभाग. याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा जागा बघा, महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता 1 जागा आहे, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा आहे आणि सर्वसाधारण उमेदवारांकरता 2 जागा आहे. एकूण जागेचा जर विचार केला तर 6 जागा याच्यातून भरायच्या. ठीक आहे, सर्वसाधारणमधून 2, अंशकालीनमधून 1, प्रकल्पग्रस्तातून 1 आणि महिलांमधून 1, अशा टोटल 6 जागा ओपन कॅटेगरीतून अमरावती विभागाला भरायच्या आहे. ऑल कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो तर महिलांकरता 4 जागा अमरावती विभागातून आहे, खेळाडूंकरता 1 जागा आहे, माजी सैनिकांकरता 2 जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता 1 जागा आहे, भूकंपग्रस्तांकरता 0 जागा आहे, अंशकालीन पदवीधारकांकरता 2 जागा आहे, सर्वसाधारणकरता 4 जागा आहे. टोटल जागेचा जर विचार करता 14 जागा याच्यामध्ये तुम्हाला भरायचा आहे अमरावती विभागातून. ठीक आहे, कोणत्या? मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इन्स्ट्रक्टर प्रोफेशनल कोर्सेसच्या. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा विभाग आहे नागपूर विभाग, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. पुढला विभाग आहे मित्रांनो नागपूर विभाग. तर नागपूर विभागामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता जागा नाही, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही, भूकंपग्रस्तांकरता नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा आहे, सर्वसाधारणकरता 1 जागा आहे. टोटल जागेचा जर विचार केला तर 4 जागा आपल्याला नागपूर विभागातून भरायच्या. कशाचा? तर SC कॅटेगरीच्या. याच्यानंतर ST कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता 2 जागा टोटल भरायच्या आहेत, म्हणजे महिलांकडून 1 आणि सर्वसाधारणमधून 1, अशा टोटल 2 जागा भरायच्या आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VGA. तर VGAला मित्रांनो एकच जागा आहे, ती एकमेव जागा म्हणजे सर्वसाधारण गटातून भरायची आहे, बाकी जागा नाही आहे. ठीक आहे, याच्यानंतर NTB कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल तर NTB कॅटेगरीमधून मित्रांनो 1 जागा भरायची आहे, ती सुद्धा सर्वसाधारणमधून भरायची आहे.
याच्यानंतर एन टी सी कॅटेगरीमध्ये सुद्धा एक जागा भरायची आणि ती सुद्धा सर्वसाधारण गटातून भरायच्या. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, बाकीला जागा नाही आहे. नंतर एन टी डी कॅटेगरीमध्ये इथे एक पण जागा नाही, तुम्ही बघू शकता इथे झिरोचा आकडा तुम्हाला एकूणमध्ये दिसत असेल. याच्यानंतर तुम्हाला एस बी सी कॅटेगरीमध्ये एक जागा आहे मित्रांनो, आणि ती एकमेव जागासुद्धा सर्वसाधारण गटातून भरायची आहे, ठीक आहे. याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरी तर बघू, तर ओ बी सी कॅटेगरीमध्ये महिलांकरता दोन जागा आहे. नागपूर विभागाची गोष्ट करत आहे, खेळाडूमध्ये झिरो जागा आहे. माजी सैनिकांकरता एक जागा आहे, प्रकल्पग्रस्ताकरता एक जागा आहे, भूकंपग्रस्ताकरता झिरो जागा आहे. अंशकालीन पदवीधारकांकरता एक जागा आहे मित्रांनो, सर्वसाधारण उमेदवारांकरता एक जागा आहे. आणि एकूण जागेचा जर विचार केला तर 6 जागा आपल्याला याच्यात टोटल दिसत आहे, ठीक आहे. कोणत्या कॅटेगरीचा? तर ओ बी सी कॅटेगरीचा. 2 जागा महिलांच्या, 1 जागा माजी सैनिकांची, 1 जागा प्रकल्पग्रस्तांची, 1 अंशकालीन पदवीधारकांची, सर्वसाधारणकरती 1, अशा टोटल 6 जागा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढचा जर विचार केला मित्रांनो, पुढची कॅटेगरी आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरी. नागपूर विभागातून जर विचार केला तर महिलांकरता एक जागा आहे, खेळाडूंकरता जागा नाही. माजी सैनिकांकरता एक जागा आहे, प्रकल्प भूकंप अंशकालीन पदवीधारांकरता जागा नाही आहे, सर्वसाधारणकरता एक जागा आहे. टोटल जागेचा जर विचार केला तर एकूण 3 जागा याच्यामध्ये भरायच्या आहे, ठीक आहे. याच्यानंतर ओपन कॅटेगरी, ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर महिलांकरता 4 जागा, खेळाडूंकरता 1 जागा, माजी सैनिकांकरता 1 जागा, प्रकल्पग्रस्तांकरता 0 जागा, भूकंपग्रस्तांकरता 1 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा, सर्वसाधारणकरता 3 जागा, अशा एकूण 11 जागा भरायच्या ओपन कॅटेगरीमधून नागपूर विभागामध्ये, ठीक आहे. टोटल जागेचा जर विचार केला, टोटल कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो, तर महिलांकरता टोटल 9 जागा नागपूर विभागातून भरायच्या आहे, खेळाडूकरता 1 जागा भरायची आहे, माजी सैनिकांकरता 4 जागा भरायच्या आहे, प्रकल्पग्रस्ताकरता 1 जागा, भूकंपग्रस्ताकरता 1 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 3 जागा, सर्वसाधारण उमेदवारांकरता 11 जागा, अशा एकूण 3 जागा नागपूर विभागातून भरायच्या, ठीक आहे. जर मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या इन्स्ट्रक्टर प्रोफेशनल कोर्सेसच्या जागेचा जर विचार केला ऑल डिव्हिजनमधून, म्हणजे 6 डिव्हिजनमधून जर विचार केला मित्रांनो ऑल कॅटेगरीचा जागा, तर मुंबई डिव्हिजनमधून 30 जागा भरायच्या आहे, पुणे डिव्हिजनमधून 11 जागा भरायच्या आहे, नाशिक डिव्हिजनमधून 38 जागा भरायच्या आहे, औरंगाबाद डिव्हिजनमधून 37 जागा भरायच्या आहे, अमरावती डिव्हिजनमधून 14 जागा भरायच्या आहे, नागपूर डिव्हिजनमधून 30 जागा भरायच्या, ठीक आहे. अशा टोटल 160 जागा भरायच्या आहे. कशाकरता? तर प्रिओकेशनल कोर्सेस, इन्स्ट्रक्टर प्रिओकेशनल कोर्सेस मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा आहे. फक्त मेकॅनिकल टेक्नॉलॉजी सांगितलं मी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आता तुम्हाला पुढे सांगत आहे, ठीक आहे. परत एकदा बघा, ऑल डिव्हिजन 6 डिव्हिजन मिळून मुंबईमध्ये सगळ्या कॅटेगरीचा जर जागा पकडल्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन पकडून, तर मुंबईमध्ये 30 जागा, पुणेमध्ये 11 जागा, नाशिकमध्ये 38 जागा, औरंगाबादमध्ये 37 जागा, अमरावतीमध्ये 14 जागा आणि नागपूरमध्ये 30 जागा, अशा टोटल 160 जागा भरायच्या आहे, ठीक आहे. आता इलेक्ट्रिकलकडे वळूया मित्रांनो. इलेक्ट्रिकलकडे वळण्या अगोदर एक महत्त्वाचं म्हणजे इन्स्ट्रक्टर प्रोफेशनल कोर्सेस मेकॅनिकल टेक्नॉलॉजी ऑल डिव्हिजन ऑल कॅटेगरी. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, 6 डिव्हिजन मिळून जर एस सी कॅटेगरीला जागा बघायच्या झाल्या तर 22 जागा ज्या आहे ते 6 डिव्हिजन मिळून एस सी कॅटेगरीला आहे. याच्यामध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही रिझर्वेशन आलेलं आहे. एस टी कॅटेगरीला 9 जागा आहे मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही रिझर्वेशन आलेलं आहे. 6 डिव्हिजन मिळून आपण इथे गोष्ट करताय. बी जे एला 6 जागा आहे, एन टी बीला 7 जागा आहे, एन टी सीला 6 जागा आहे, एन टी डीला 5 जागा आहे, एस बी सी कॅटेगरीला 3 जागा आहे, ओ बी सी कॅटेगरीला 27 जागा आहे, ई डब्ल्यू एस कॅटेगरीला 15 जागा आहे आणि ओपन कॅटेगरीला 60 जागा आहे. टोटल जागेचा जर विचार केला तर टोटल 160 जागा 6 डिव्हिजन मिळून होत आहे. परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो मी, एस सी कॅटेगरीमध्ये 22 जागा 6 डिव्हिजन मिळून भरायच्या आहे, एस टी कॅटेगरीमध्ये 9 जागा 6 डिव्हिजन मिळून भरायच्या आहे, विजेमध्ये 6 जागा भरायच्या आहे 6 डिव्हिजन मिळून, एन टी बीमध्ये 7 जागा भरायच्या आहे 6 डिव्हिजन मिळून, एन टी सीमध्ये 6 जागा भरायच्या आहे 6 डिव्हिजन मिळून, एन टी डीमध्ये 5 जागा भरायच्या आहे 6 डिव्हिजन मिळून, एस बी सीमध्ये 3 जागा भरायच्या आहे 6 डिव्हिजन मिळून, ओ बी सीमध्ये 27 जागा भरायच्या आहे 6 डिव्हिजन मिळून, ई डब्ल्यू एसमध्ये 15 जागा भरायच्या आहे 6 डिव्हिजन मिळून, ओपनमध्ये 60 जागा भरायच्या आहे 6 डिव्हिजन मिळून. टोटल ज्या जागा भरायच्या 6 डिव्हिजनमधून मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या 160, ठीक आहे. नंतर पुढचे बघूया. टेक्नॉलॉजी आपला बघून झाला, आता आपल्याला बघायचं आहे. मी अगोदर सांगत तुम्हाला व्हिडिओ लंबवणार आहे, परंतु डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा इन्स्ट्रक्टर प्रोफेशनल कोर्सेस करता किती जागा आहे, ठीक आहे. कारण की 316 जागा आहे, त्या 316 जागेपैकी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीला किती आणि मेकॅनिकल टेक्नॉलॉजीला किती याचा डाटा आपण वेगवेगळा काढलेला आहे. याच्यामध्ये मुंबई विभाग एस सी कॅटेगरीमध्ये बघू शकता तुम्ही, महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता 1 जागा आहे, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे मित्रांनो, प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही आहे, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता नाही, सर्वसाधारणकरता 1 जागा आहे. टोटल जागेचा जर विचार केला तर एकूण 4 जागा भरायचा आहे, 4 सर्वसाधारणमधून 1, माजी सैनिकांमधून 1, खेळाडूमधून 1 आणि महिलांमधून 1, ठीक आहे. मुंबई विभाग एस सी कॅटेगरी कशाचा? तर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा विचार करत आहे आपण. याच्यानंतर पुढचं जे कास्ट आहे मित्रांनो एस टी कॅटेगरी, एस टी कॅटेगरीमध्ये टोटल 2 जागा भरायच्या आहे,
आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महिलांकरता एक जागा भरायची आहे आणि एक जागा जी आहे ती सर्वसाधारणकरता भरायची आहे. टोटल दोन जागा याच्यातून भरायच्या, ठीक आहे, एस टी कॅटेगरीमधून. बाकींना इथे जागा नाही आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो विजय. तर विजयमध्ये तुम्ही बघू शकता टोटल एक जागा भरायची आणि ती एकमेव जागा म्हणजे महिलांमधून भरायची आहे, बाकींना इथे जागा नाही आहे, ठीक आहे. मी शॉर्टमध्ये तुम्हाला लिहून देतो इथे, बाकी जे इथे जागा आहे त्याचा विचार आता आपण इथे करणार आहोत, बाकींच्या करणार नाही, ठीक आहे. याच्यानंतर एन टी बीचं बघू शकता, तर एन टी बीमध्ये इथे एकमेव जागा आहे आणि ती सर्वसाधारण गटातून भरायची आहे, बाकींना इथे जागा नाही आहे. एन टी सीचा जर विचार केला तर एन टी सीमध्ये सुद्धा एकच जागा आहे आणि ती जागासुद्धा महिलांमधून भरायची आहे, बाकी कॅटेगरीला जागा नाही. एकूण जागा जी आहे ती एक आहे आणि ती एकमेव जागा महिलांना दिलेली आहे. ती कोणत्या कॅटेगरीची? एन टी सी मुंबई विभाग. यानंतर पुढचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर मुंबई विभागाकरता एन टी डी कॅटेगरीतून एकही जागा भरायची नाही, म्हणजे झिरो जागा आहे, ठीक आहे. नंतर एन टी उपटल्यानंतर एस बी सी कॅटेगरी तुम्ही बघू शकता, तर एस बी सी कॅटेगरीला एकमेव जागा आहे, ती सर्वसाधारण गटातून दिलेली आहे. याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरीचा पूर्ण डाटा आपल्याला बघायचा आहे. तर महिलांकरता एक जागा आहे, खेळाडूंकरता एक जागा आहे, माजी सैनिकांकरता एक जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता एक जागा आहे, भूकंपग्रस्तांना जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांना एक जागा आहे, सर्वसाधारण एक जागा आहे. टोटल जागेचा विचार केला तर 6 जागा भरायच्या आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारणातून एक, अंशकालीन पदवीधारकातून एक, प्रकल्पग्रस्तातून एक, माजी सैनिकातून एक, खेळाडूतून एक आणि महिलातून एक. कशा होता? तर ओबीसी कॅटेगरी मुंबई विभाग. याच्यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये महिलांकरता एक जागा आहे मित्रांनो, नंतर खेळाडू आणि माजी सैनिकांकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्तांकरता एक जागा आहे, भूकंपग्रस्तांकरता जागा नाही, अंशकालीन पदवीधारकांकरता जागा नाही, सर्वसाधारणकरता एक जागा. टोटल जागेचा जर विचार केला तर 3 जागा याच्यामध्ये तुम्हाला भरायच्या आहे, ठीक आहे. याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला मुंबई विभागातून इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा, तर महिलांकरता 3 जागा आहे, खेळाडूंकरता याच्यात जागा नाही, माजी सैनिकांकरता 2 जागा आहे, प्रकल्पग्रस्तांकरता जागा नाही, भूकंपग्रस्तांकरता एक जागा आहे, अंशकालीन पदवीधारकांकरता 2 जागा आहे, सर्वसाधारणकरता 3 जागा आहे. टोटल जागेचा विचार केला तर 11 जागा ओपन कॅटेगरीतून भरायच्या, याच्यामध्ये सर्वसाधारण 3, अंशकालीन पदवीधारक 2, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 2, महिला 3, ठीक आहे. अशा 11 जागा भरायच्या आहेत. टोटलचाच विचार केला म्हणजे ऑल कॅटेगरीचा जर विचार केला याच्यामध्ये आपण, तर महिलांमधून 9 जागा, खेळाडूंमधून 2 जागा, माजी सैनिकांमधून 4 जागा, प्रकल्पग्रस्तातून 2 जागा, भूकंपग्रस्तातून 1 जागा, अंशकालीन पदवीधारकातून 3 जागा आणि सर्वसाधारणमधून 9 जागा, अशा एकूण 30 जागा भरायच्या आहे. आणि 30 जागा ज्या आहेत इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा आपण विभागात आहोत, ठीक आहे, मुंबई विभागाच्या, ठीक आहे. यानंतर पुढचा विभाग बघूया मित्रांनो,